एक मोठी बातमी आपण सविस्तर पाहूयात. पुण्यातील ड्रग्स कारवाईनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची कडी नजर आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची अवैध दारू व्यवसायावर छापेमारी त्यांनी केलेली आहे. पोलिसांनी शहराजवळ तब्बल 9,000 लिटर दारू जप्त केली आहे. उरळी कांचन इथं ही कारवाई करण्यात आली. दरम्यान सोरतापाड वाडी या भागामध्ये 2 ठिकाणी पोलिसांनी छापा टाकलाय. एका छाप्यामध्ये 525 लिटर दारू तर दुसऱ्या कारवाईमध्ये 9,000 लिटर हातभट्टी दारूचे कंटेनर जप्त करण्यात आले. पोलिसांनी याच ठिकाणी छापेमारी करत दारू तयार करण्यासाठी लागणारे 5,000 लिटर रसायन जप्त केलेलं आहे. तर पुणे पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई. पुण्यातील ड्रग्स कारवाई नंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची कडी नजर आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू व्यवसायांवर छापेमारी केली आहे. पोलिसांनी शहराजवळ तब्बल 9,000 लिटर दारू ही जप्त केलेली आहे. उरळी कांचन या ठिकाणी या संदर्भातली मोठी कारवाई करण्यात आली. 2 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केलेली आहे आणि एका छाप्यामध्ये 525 लिटर दारू तर दुसऱ्या कारवाईमध्ये 9,000 लिटर हातभट्टी दारूचे कंटेनर हे जप्त करण्यात आले आहेत.